दिल्लीमध्ये सध्या हिंसाचार सुरू आहे, यामध्ये अनेकांचे जीव गेलेत. या साऱ्या प्रकाराला काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी सदस्यांचा हात आहे. यामध्ये काँग्रेसने दिल्ली पेटवली असा थेट आणि खळबळजनक आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पंढरपुरात केलाय. नाही ना, दिल्लीमध्ये मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे काँग्रेस पक्ष आणि बाकी जे पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे आणि काँग्रेसही त्या ठिकाणी दिल्ली पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं की दिल्ली शांत राहिली पाहिजे, दिल्ली शांत असली पाहिजे, दिल्लीच नाही तर सगळा भारतही शांत असला पाहिजे. आणि जर काही आपले प्रश्न आहे त्या प्रश्नावर चर्चेवर मार्ग त्यांनी निघू शकतो, परंतु हिंसक अशा पद्धतीचं आंदोलनाला जे परिस्थिती आहे ती असता कामा नाही असं आपलं मत आहे. आणि ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प आल्यावर ही सुरुवात झाली आहे, ह्याला काही ठराविक प्लॅन होता काही? आता मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी आलेले आहेत. अमेरिकेचे आणि भारताचे संबंध अत्यंत चांगले आहेत. नरेंद्र मोदी आणि ट्रम्पचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि भारताच्या इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्यासाठी दोन देशाचे संबंध अत्यंत वाढले पाहिजेत. आणि काँग्रेसच्या कालखंडापासून अमेरिकेशी आपले संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की आता याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जर अशा पद्धतीत दंगल पेटवली असेल तर त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्याच्या पाठीमागे ज्यांचा कोणाचा हात असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आपलं मत आहे.